आई चाखून बघ तर आणि सांगा यात चारोळी आहे का? बोली यातनं काय सिद्ध करायचंय तुला जरा आम्हाला कळेल अशा भाषेत सांगशील का? मी सांगते सर, मला असं वाटत होत ना की मला वेट लागलाय किंवा माझ्या डोक्यावर परिणाम झाला, तर सर तसं नव्हतं. माझ्या डोक्यावर परिणाम झाला नव्हता, तो केला गेला. सर या पुलवाकडे ना एक डब्बी आहे, त्या डब्बीतला औषध पुलवा मला रोज माझ्या खाण्यात देत होती, त्यामुळे मी अशी विचित्र सारखी वागत होते. तुम्ही परत म्हणता स्वतःला वाचवायला जाशील आणि परत या सगळ्यात अडकशील, कारण यावेळेस मी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरली आहे. लक्षात ठेव. अबोली अगं तू ते बिचारीला बिचारी आई अहो ही बिचारी नाही आहे, एक नंबरची अत्याचारी बाई आहे ही. आणि हिच्या याच उज्ज्वळपणा मागचा चेहरा मी आज सगळ्यांसमोर आणणार आहे. सर मला आठवत जेव्हा घरातले सगळेजण पिक्चरला गेले होते तेव्हा आपल्याला दोघांना एकांत मिळावं म्हणून गेलो होतो, बरोबर? बरोबर. पण तेव्हा या फुलवाने मला भाजी चाखायला दिली. त्या भाजीत तिने काहीतरी मिसळलं होतं ज्याने माझ्या नाकातून रक्त आलं आणि माझं बीपी शूट झालं. काय सर ही सब जे केली हा एकदा टाकून बघाल काय? हे सगळं असं अचानक घडलं सर, तर मला हे कसं कळलं जेव्हा आईंच्या मैत्रीण संध्या नवशी त्यांना मी फोन केला, त्यांना विचारलं की हे असं कसं झालं, तेव्हा त्या म्हणाल्या की अबोली तुझ्या खाण्यातून काहीतरी गेलं असेल ना तर तुला हा त्रास होऊ शकतो. तेव्हा मला या पुलवावर संशय आला. तुला बघ सगळं सिक्वेन्स नुसार चाललंय ना, नाही म्हणजे काही चुकत असेल तर सांगा मला तसं. फुलवा याचा अर्थ हे सगळं तू? सर हे सगळं फुलवानेच केलंय. मला जेव्हा हिच्यावर संशय आला ना तेव्हा मी हिची पेटी चेक केली, त्या पेटीत मला तुमचा तो तांदूळ लावलेला फोटो सापडला. आणि तेव्हा मी तर काय म्हणाल होत की तो फोटो माझा आहे. काय म्हणतात सर हे सगळं खोटं आहे, मी तर त्यांनाच विचारा काय खरं आहे ते. बोल नीता. खरं काय झालं की पुलवानेच मला जीव घेणी धमकी दिली होती. मी घाबरले, काय करणार होती मी, असा नाईलाज होता का आई? सर सत्याच्या पलीकडचं असतं ते, जे फक्त त्या नवऱ्याच्या बायकोलाच कळतं. आणि तेव्हाच मला कुठेतरी असं वाटत होतं की मी तर खोटं बोलताय, काहीतरी चुकीचं चाललंय. आणि एक बायको म्हणून ना तेव्हा मला असं जाणवलं की चुकतंय काहीतरी. काय जाणवलं बोली तुला? ते साहेब जे इतके दिवस तू मला सांगायचा प्रयत्न करत होती
पण मला कळलं नाही, मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. माझ्या कुटुंबावर तिची नजर. वा तू इतकी नीच बाई असेल वाटलं नव्हतं. आई 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 तिला ना मारायची गरज नाही, कारण माझे शब्दच आज शस्त्र होणार आहेत तुझ्यासाठी, आणि तेच हिला घायाळ करणार आहे. आता स्टार प्रवाहाच्या युट्यूब चॅनलवर अग्निहोत्र, स्वप्नांच्या पलीकडले, जीवलगा, विठू माऊली अशा अनेक मालिकांचे संपूर्ण एपिसोड तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आणि तेही विनामूल्य. नवीन एपिसोडच्या अपडेट्ससाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या स्टार प्रवाहाला.